शिंपा शिंदेचं म्हणणं की याच्या नावाने राजकारण आणि ते सर राहुल गांधी त्यामुळे त्यांना उष्णता सहन होत नाही. शिंपा शिंदे म्हणतात उष्णता सहन होत. संजय राजाराम राऊतची जीभ फार वळवळते आहे. काल एका मराठी पत्रकाराच्या माईकवर थुकलाय, एका मराठी मुलावर थुकलाय, तीन तीन टर्म जो लोकप्रतिनिधी लोकांमध्ये निवडून येतात असे संजय शिरसाटांच्या नावावर चुकलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे संजय शिरसाटजी हे नवबुद्ध दलित समाजातून येतात. म्हणजे त्यांनी दलित समाजाचे पण काल अपमान केलेला आहे. महाराष्ट्र सरकारला मी आवर्जून सांगेन की लवकरात लवकर ह्या नालायकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. राजाराम राऊत योग्य जागी थुकला असता तर असा कायटा त्यांच्या पोटी जन्माला आला नसता. मुंबईतली एक डॉक्टर महिला संजय राजाराम राऊतचं नाव ऐकल्यानंतर पण अशीच थुकते आणि याची माहिती संजय राऊतला चांगल्या पद्धतीने आहे. म्हणून योग्य वेळी अगर हे थुकण्याचे प्रकार अगर बंद केले नाही तर सरकारला मी परत एकदा विनंती करेन की ह्याला दिलेलं संरक्षण काढा आणि मग ह्याची जीभ किती वळवळते तो कार्यक्रम आमच्यावर सोडा. पण खऱ्या अर्थाने हा कोणावर थुकला असेल तर उद्धव ठाकरेच्या तोंडावर थुकलेला आहे, स्वतःच्या मालकावर थुकलेला आहे. काल ज्याच्या अर्ध्या पगारावर ह्याचं घर चालतं ते आदरणीय पवार साहेब काल राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते हे एकनाथ शिंदे साहेबांना वर्षावर जाऊन भेटले. म्हणजे हे सरकार स्थापन झाल्यापासून संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक आणि त्याचा पेंग्विन मुलगा जे नियमबाह्य सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, सुप्रीम कोर्ट आम्हाला मान्य नाहीये, त्या निकाल आम्हाला मान्य नाहीये, हे जे भूकंप बसलेले आहेत त्या सगळ्या तोंडावर काल थुकलेले आहेत. तुमची काय लायकी आहे महाविकास आघाडीमध्ये? तुझ्या आणि तुझ्या मालकाची काय किंमत आहे? ती काल पवार साहेबांनी त्या भेटीच्या निमित्ताने दाखवून दिली. तुझ्या मालक जो फुकट्याच्या पैशावर जाऊन लंडनला बसलाय तू त्याला फोन करून सांग की महाराष्ट्रात परत यायची आता गरज नाही. तिथे कुठलं तरी हॉटेलच्या रूमला मातोश्रीचं नाव देऊन टाका आणि आता तिथेच राहा लंडनला. आता यायची इथे तुमची कोणालाच गरज नाही.